शिरोळ येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीनं दीपावलीनिमित्त शिरोळ तालुक्यातील 225 दिव्यांगांना भेटवस्तू व फराळ साहित्याचं वाटप करण्यात आलं. दरम्यान या कार्यक्रमात मौलिक विचार व सस्नेह अनुभव भेटीनं दिव्यांग भाऊक झाले होते. शिरोळ येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या मनीषा बहनजी यांच्या अध्यक्षतेखाली दीपावली सणाचं औचित्य साधून दिव्यांग बंधू भगिनींना यावेळी दीपावली फराळाचं साहित्य व भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी महर्षी वाल्मिकी कोळी राज्य कार्यकारिणी संचालकपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब कोळी दिवाण यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात गांधीनगर प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या जयश्री बहनजी व मनीषा बहनजी यांनी सुखी जीवन आणि राजयोग याविषयी प्रबोधन केलं. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे, उपाध्यक्ष अनिल देशमुख तावदारे, शिवगोंडा पाटील यांच्यासह प्रहार जनशक्तीचे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दगडुमाने, रोटरी क्लबचे बापूसो गंगधर यांनी मनोगत व्यक्त केली. मराठी एस न्यूजसाठी शिरोहून चंद्रकांत भाट.